नमस्कार. आपल्या आम्हा सर्वांकडून आपल्या सगळ्यांना, जगभरात जे आपल्याशी जुळत आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार. आपल्या या सत्रामध्ये अनेक आपण मान्यवरांशी भेटत आलेलो आहे आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून लोकांच्या आलेल्या अनुभवांच्या माध्यमातून, त्यांच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून जीवनामध्ये सहज अध्यात्म कसं जगता येतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. त्या श्रृंखलेमध्ये आज आम्हाला खूप आनंद होतो की आपल्या बरोबर एक खूप अत्यंत प्रसिद्ध गणमाननीय अशी अतिथी आपल्या बरोबर आहेत, श्री केदार शिंदेजी. नमस्कार केदारजी. नमस्कार नमस्कार. केदारजी, त्यांची ओळख करून द्यायची गरज नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. केदारजी स्वतः अत्यंत एक प्रसिद्ध असे दिग्दर्शक तर आहेतच, त्याचबरोबर उत्कृष्ट असे लेखकही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आलेले आहेत. अनेक वर्षांपासून ते कलाक्षेत्रात काम करतायत आणि खूप मोठा त्यांचा एक कामाचा बेस आज तयार झालेला आहे, तो जगभरामधून खूप अप्रिशिएट झालेला आहे. जगभरामध्ये ज्याची कौतुकं झालेली आहेत, ज्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याचं अप्रिसिएशन केलेलं आहे. अशा एका मोठ्या अशा एका ज्येष्ठ कलाकाराबरोबर आपण आज बोलतो आहोत आणि त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की त्यांचा प्रवास कसा राहिला आणि त्यांच्या प्रवासामधनं आपल्याला ते काय बोध देऊ पाहतात. केदारजी, आपला जसं मी आता म्हणालो की आपला खूप एक मोठा बॉडी ऑफ वर्क आहे, अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून आपण आजपर्यंत काम केलेलं आहे. तर सुरुवात सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याकडे खूप मोठा वारसा आहे कलेचा, जो आपल्याकडे परंपरागत चालत आलेला आहे, आणि त्याचबरोबर आपली अध्यात्माची एक भक्कम असं फाउंडेशन आपल्याकडे आहे. तर या दोघांच्या माध्यमातून सुरुवात आपली कशी झाली आणि ती पुढं कसा प्रवास राहिला ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का आम्हाला? एक तर मी शाहीर साबळ्यांचा नातू आणि महाराष्ट्र शाहीर साबळ्यांना ओळखत नाही असा कुठलाही माणूस नाही. कारण जय जय महाराष्ट्र माझं हे गाणं ऐकल्यानंतर पहिल्यांदा जो एक एक डोळ्यासमोर व्यक्ती येते ती शाहीर साबळे. माझं लहानपण खूप गंमतशीर गेलं कारण मी अगदीच 2 दिवसाचा असल्यापासून शाहीरांनी त्यांच्या घरी मला ठेवलं. कारण मी त्यांचा पहिला नातू होतो. माझ्या आई बरोबर मी म्हणजे माझी आई माझे वडील यांच्याशी माझा संबंध फक्त हाय हॅलो पुरताच आजही आहे. माझं सगळं जे काही शिक्षण आहे किंवा या कलेच्या माध्यमात जे संस्कार मला व्हायला पाहिजे ते सगळे संस्कार कुठे ना कुठेतरी माझ्या आजोबांचे माझ्या शाहीर साबळेंचे म्हणजे बाबांचे, मी आता बाबा म्हणतो त्यांना, यांचे माझ्यावर झाले. लहानपणापासून आपण एक विचार करतो ना की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आयडल असावं, तसं माझ्या आयुष्यामध्ये जो आयुष्यातला आयडल जो होता तो माणूस म्हणजे शाहीर साबळे. मला माहितीये की मला त्यांच्या नखाची पण सर येणार नाही कारण मी फ्रँकली सांगू का ही अशी लोक असतात ना ही दैवी असतात की की अशी आपल्या आजूबाजूला म्हणजे आता आता तुम्ही साधा विचार करा ना की मी कधी कधी विचार करतो की लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन ही जी लोक आहेत ती दैवी आहे. म्हणजे काय त्यांच्यामध्ये एखादी एक सुपिरियर क्वालिटी परमेश्वराने अशी ठेवून दिलेली आहे की त्यात ते बघितल्यानंतर आपण सगळे इतके प्रभावित होतो. म्हणजे आता कालचं पुलंचं काल जो एक जन्म दिवस होता 12 जून, त्याचं मत आहे की मी मी पुलंना खूप मानतो. आज माझ्या घरामध्ये जेवढी म्हणून पुस्तक आहे तर समग्र पुलं माझ्याकडे आहे. मी जर विनोदी लेखन करत असेल तर दिग्दर्शन करत असेल तर माझं स्वतःच मत आहे की आपण यांच्या कुंडलीवर जातो. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे जे मोठी लोक आहेत ही कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या पाठीमागे अशी सावलीसाठी उभी असतात आणि ते म्हणतात की चल तू हो पुढे, तुला काय करायचं ते कर, मी आहे तुझ्या पाठीशी. तसे माझे आजोबा माझ्या आयुष्यात माझ्यासाठी होते आणि अगदी 2 दिवसाचा असल्यापासून ते वयाच्या 23व्या वर्षापर्यंत मी त्याच घरात वावरलो. म्हणजे मी जमिनीवर गादी टाकून झोपायचो आणि कॉटवर माझे आजोबा झोपायचे, त्यामुळे झोपतानाही त्यांना बघितलेले आणि उठतानाही त्यांना बघितलेले. किंवा कलेच्या माध्यमातून आज मी जेव्हा जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा मला सगळे लोक म्हणतात मी खूपसा आजोबांसारखा करतो, तर ती काही नक्कल नसते, ती कुठे ना कुठेतरी ते रक्तात असतं. मी बाबांना लहानपणापासून स्टेजवर परफॉर्म करताना बघितलेले आणि ते बघताना मला स्वतःला असं मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं किंवा मला स्वतःला असं वाटायचं की असं आपल्याला आयुष्यात होतात व्हायला मिळालं तर किती मजा येईल. आणि ते सगळे संस्कार जे आहेत हे आज मी जे काही काम करतोय ते मी अगदी नम्रपणे सांगतोय की मी माझ्या जे काही काम केले त्याचं पूर्ण श्रेय दोनच म्हणजे व्यक्तींना, मी माझ्यासाठी व्यक्ती आहेत ती
आणि ते दोन्ही माझे आजोबा आहेत, एक शाहीर साबळे आणि दुसरे स्वामी साबळे. माझं स्वतःचं मत आहे की जे काही मला येतं हे माझं नाही आहे, हे कुठेतरी संचित आहे आणि ते संचित म्हणजे कुठेतरी माझ्या आजोबांनी संचित करून ठेवलेले आणि त्याचा एक एक भाग माझ्यापर्यंत आलेला आहे आणि तो मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सो बालपण बेस्ट होत, शाळेत मी हुशार होतो, माझं या क्षेत्रामध्ये येणं कधीच नव्हतं. माझ्या माझ्या डोक्यात मला पायलट व्हायचं होतं, मला विमान चालवायचं होतं आणि मी सातवीत असताना भोसला मिलिटरी स्कूल आणि सातारा मिलिटरी स्कूल या दोन्ही परीक्षा पास झालो होतो. आणि अचानक त्या वर्षी महाराष्ट्राची लोकधारा जो आमचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात काही म्हणजे नृत्य करणारी मुलं कमी पडली आणि मी दहावी माझी पास झाली होती. त्यावेळेस माझ्या आजोबांनी मला विचारलं की तू काय करतोयस मे महिन्यामध्ये, सात नाही दहावी नाही सातवी. त्यावेळेस सातवी माझी पास झाली होती तर म्हणाले की आठवी तू आता तिकडे जाणार ना, एक महिना तुला वेळ आहे तर ये जरा, जरा मुलं कमी पडतात तर जरा नाच. मी कधी या क्षेत्रात असा वळलो ते मला आठवत येईल. पण एक मात्र खरं सर, आजही मी जेव्हा जेव्हा विमानात बसतो किंवा कंपल्सरी विंडो सीट घेतो, मी भांडून घेतो, कारण आजही मला टेक ऑफ आणि लँड या दोन गोष्टी प्रचंड आवडतात आणि माझं पॅशन आजही विमान चालवण्याचं आहे. मला माहिती नाही ते शक्य होईल, ते मी कोण करणारा, ते परमेश्वरच करेल. पण माझं स्वतःचं मत आहे की ते जर झालं नसतं, मी जर या क्षेत्रात आलो नसतो तर मी एअरफोर्स मध्ये नक्की गेलो असतो. कारण माझी माझी परीक्षा किंवा माझा माझा कल हा कम्प्लिटली त्या तिथे होता. मी खूप फोकस्ड होतो मला काय करायचं. पण आपलं विधिलिखित जे असतं किंवा आपल्या आपल्या कुंडलीत किंवा आपल्या सटवाईने जे लिहिलेलं असतं त्या पद्धतीने आपण बरोबर त्या ठिकाणी येतो. नुकसान काही नाही झालं, आजही मी जहाजच चालवतो कारण दिग्दर्शक म्हटल्यानंतर तो कॅप्टन ऑफ द शिप असतो. त्यामुळे आजही मी जहाजच चालवतो आणि तिथे गेलो असतो तरी जहाजच चालवलं असतं. खूप छान. आपण आता जसं म्हणाला तसं की दोन शेवटी कोणाला कोणाला काहीतरी लाइफ मध्ये एक आयडल लागतो, काहीतरी एक कोणतरी एक असं लागतं ज्याच्याकडे आपण बघून काहीतरी शिकतोय. आपण म्हणाला की स्वामींकडे आपण एका व्यक्तिगत भावनेत न बघता, कारण मी काल आपल्या सोशल मीडिया पेजेसवर बघत होतो तर मला वाटतं सहसा काही कलाकाराचे सोशल मीडिया पेजेस स्वतःचे फोटो किंवा त्याच्या कामाचे फोटो असतात, आपले वेळ स्वामींचेच फोटो जास्ती आहेत आणि त्यामधनं आपली असलेला भक्ती आपली असलेली त्यांच्या प्रतीची ओढ खूप स्पष्टपणे दिसून येते आणि म्हणजे ती सांगावी लागत नाही तरी लक्षात पण येते, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं हे त्याच्या भावना आपल्या त्यातनं व्यक्त होत आहेत. तर हे हा आपला जो काही बेस आहे भक्तीचा अध्यात्माचा बेस आहे त्याची ओढ कशी लागली आपल्याला? एक तर माझ्या घरामध्ये किंवा माझ्या अख्ख्या खानदानामध्ये स्वामींचं करणारं कोणीच नव्हतं आणि मला स्वतःला असं वाटतं की मी स्वामींकडे कसा कसा ओढला गेलो की आकर्षित झालो याच काहीतरी एक वेगळंच म्हणजे गणित असेल स्वामींचं. माझ्या नाटकाचा म्हणजे पहिल्या नाटकाचा जे सक्सेसफुल माझं नाटक झालं 1997 साली 3 जुलै 1997 शिवाजी मंदिरला दुपारी 3:30 शो होता. त्या नाटकाचं नाव आमच्यासारखे आहेच, त्याच्यामध्ये भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर हे काम करत. व्यावसायिक यश देणारं माझं ते पहिलं नाटक, त्याच्या अगोदर माझी नाटकं आली होती पण मला एवढं काही व्यावसायिक यश मिळालं. मी 93 पासून या क्षेत्रात असलो तरी 97 पहिल्यांदा व्यावसायिक यश मिळालं. नाटकाचा पहिला प्रयोग म्हटल्यानंतर आपण सकाळपासून एक तालीम केलेली असती आणि मग दुपारी जेव्हा सगळे तिकडे थिएटरमध्ये पोहोचतात तेव्हा प्रत्येक नट जो असतो तो कपडे करायला लागतो, मेकअप करायला लागतो, तो आपण कामात जातो. लेखक दिग्दर्शकाला असं काही काम नसतं आणि माझं स्वतःचं मत आहे की आपण ज्यांना मानतो परमेश्वर म्हणतो आपण म्हटल्यानंतर आपण कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग म्हटल्यानंतर मी शिवाजी मंदिरच्या त्या गेटमधून बाहेर पडलो आणि मी एकाला विचारलं की इथे मंदिर कुठे, तर त्याने सांगितलं पुढे गेल्यानंतर पहिला डावीकडे वळल्यानंतर मंदिर. आता मी कुठल्या धुंदीत होतो मला माहिती नाही, मी कुठल्या विचारात होतो मला माहिती नाही, मी पहिला लेफ्ट विसरलो आणि मी दुसरा लेफ्ट घेतला. जर तुम्ही बघितलं तर शिवाजी मंदिर पासून सेना भवनच्या लाईन मध्ये जाताना पहिल्या लेफ्टला जर गेलो असतो ना तर मारुतीचं मंदिर आणि सेकंड लेफ्ट घेतल्यानंतर एक मठ आहे जो जुना मठ, आत्ताचा मठ नाही तेव्हाचा जुना मठ, मी बघितलं तर तिथे वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. तर मला काही कळेना मी आत गेलो एक मोठी तस्बीर मला स्वामींची दिसली
आणि मला माहितीत नव्हतं हे कोण आहे. तिथे वर फक्त लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. मग अनंतनाथ महाराज, तात महाराज, बालकृष्ण महाराज, कमला माता, बाबू महाराज, आणखीन ज्या होत्या त्या सगळ्यांचे फोटो होते. मी नमस्कार केला आणि मी एक तिकीट विकत घेतलं होतं. कारण मी असं विचार केला होता आपण परमेश्वराला इन्व्हाइट करूया नाटकाला. आणि म्हणून मी ते नाटकाचं तिकीट स्वामींच्या तसबिरीच्या इथे ठेवलं आणि नमस्कार म्हटलं. मला माहित आहे तुम्ही कोण आहात पण तुम्ही नाटकाला या असं मी म्हटलं. मी आलो आणि आता हे कोइन्सिडन्स नाहीये आणि हे माझं यश नाही. माझं स्वतःचं मत आहे की भरत अंकुश आणि संजय नार्वेकर यांचं तोपर्यंत खूप नाव झालं होतं ऑल द बेस्ट नाटक आल्यामुळे. त्यामुळे नाटक हाऊसफुल झालं आणि सर अख्ख्या थिएटरमध्ये प्रेक्षक तुडुंब भरला होता आणि एकच सीट रिकामी. जे तिकीट मी घेऊन गेलो होतो आणि स्वामींना सांगितलं होतं आणि अख्खं नाटक मी जेव्हा विंगेतून बघत होतो ना मी त्या सीट कडेच बघत होतो. मला स्वतःला असं वाटत होतं की ते आहेत. त्यामुळे 3 जुलै 1997 हा दिवस माझ्या आयुष्यातला आणि मी आज जो काय आहे किंवा जे आजपर्यंत मी जे काही काम केलेलं आहे ते फक्त ना फक्त स्वामींमुळे केलंय. तुम्ही मगाशी एक म्हणालात की माझ्या सोशल मीडियावर स्वामींचे फोटो असतात. माझं स्वतःचं मत काय मिळतं ना की सोशल मीडिया हा माझा वैयक्तिक एक भाग आहे आणि माझं स्वतःचं मत आहे की आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत येत. चांगलं वाईट जे काही असेल ते लोकांपर्यंत येत. मी सकाळ उजाडतो ना उजाडते ना ती मी पुढे विचार करतो की स्वामींच्या कृपेने आजचा दिवस मी बघतो आणि मी जर त्यांना थँकफुल नसेल मी त्यांना मनापासून धन्यवाद देऊ शकत नसेल की आजचा दिवस तुम्ही मला दाखवला. मला माहित नाही या क्षणी आता मी तुमच्याशी बोलतोय की थोड्या वेळाने काय होईल मला माहित नाही. पण जे काही आजचा दिवस दाखवण्याचं कारण तुम्ही जन्माला आल्यानंतर या गोष्टी आपण आजूबाजूला घडतायत या सगळ्या बघणं खूप खूप महत्वाचं असत आणि ते आपल्याला तितकं काय म्हणतात त्याला पंचपक्वान्नाचं ताट अख्खं परमेश्वराने आपल्या समोर वाढवून ठेवलेलं आहे आणि ते दोन घास भरवण्याचं कामही परमेश्वर करत असतो. तर ते सगळं सकाळ माझी उजाडत असेल तर मला स्वतःला असं वाटतं की त्याला कुठे ना कुठे थँक्स मला म्हटलं पाहिजे. म्हणून मी स्वामींचा फोटो उठल्यानंतर म्हणजे झोपेतच असताना पहिल्यांदा उठल्यानंतर मी जे बघत असेल ते स्वामी बघतो आणि मी तो पोस्ट करतो. मी रोज एक श्री स्वामी कृपामृताचा अध्याय वाचतो. तो अध्याय संपल्यानंतर त्याचाही फोटो मी क्लिक करून पोस्ट करतो. या दोन गोष्टी मी मनापासून अशासाठी करतो. मी कोणासाठी असं करत नाही. माझं स्वतःचं मत आहे की मी माझ्यासाठी करतो आणि जर स्वामींना मानणारी जे काही आजूबाजूची लोक असतील जी कुठला माणूस संकटात असेल त्यांना माहिती नसेल स्वामी समर्थ आणि त्या क्षणी त्यांनी फोटो बघितल्यानंतर जर स्वामींनी त्याला तो हात दिला आणि त्याचं कल्याण झालं तर कुठेतरी मला स्वतःला असं वाटतं की आपण जे काम करतो ना ते संचित आणि ते संचित असंच वाढत राहिलं पाहिजे. मला नाही माहिती नाही किती मला उपयोगी पडेल पण माझ्या पुढच्या पिढीला त्याच्यानंतरच्या पुढच्या पिढीला त्याच्यानंतरच्या पुढच्या पिढीला कुठे ना कुठेतरी या संचिताचा उपयोग होतो. माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा अजिबात नाही. मला स्वतःला असं वाटतं की स्वामींकडे मी माझे आजोबा म्हणून बघतो आणि मग आजोबांशी मी रागवतो आजोबांशी मी बोलतो आजोबांशी मी प्रेमानेही बोलतो. आजोबांना मी कधी कधी वैतापून म्हणतो की तुम्ही का करता असं माझ्या डोळ्यात पाणी येतं. मला बरेच वेळा मी गाडी चालवत असेल मी एकटा असेल तर मी ढसाढसा रडतोय. माझं स्वतःचं मत आहे की व्यक्त होण्याचे एक कुठे ना कुठेतरी तुम्हाला माध्यम लागतं. तुम्हाला कुठे ना कुठेतरी कारण काय माहितीये ना ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन अदर साइड. प्रत्येकाला आमच्या क्षेत्राकडे बघताना असं वाटतं की किती किती सुंदर आहे यांचं क्षेत्र. पण आमचं क्षेत्र हे ईसीजी सारखं आहे. तुम्ही जर ईसीजी काढायला गेला हॉस्पिटलमध्ये तर त्याच्या लाईन्स वर खाली वर खाली वर खाली म्हणजे तुम्ही जिवंत आहात असं वाटतं. स्ट्रेट नसतील त्यामुळे तो ईसीजी सारखा आमचा करिअर ग्राफ आहे की आज एक यश मिळालं कुठे ना कुठेतरी परत ड्रॉप येणार पुढा यश मिळणार. आता माझं म्हणणं काय चांगल्या दिवसांमध्येच फक्त स्वामी स्वामी करायचं किंवा वाईट दिवसांमध्ये स्वामी स्वामी करायचं तसं नसतं. तुम्ही तुम्ही तुमचं काम करायचं असतं स्वामी तुमचं काम करायचं असतं. माझ्यासाठी माझे आजोबा हे स्वामी. सो मी जोपर्यंत आहे मला खूप लोक विचारतात तुम्हाला काय मला सोशल मीडियावर पण लोक विचारतात तुम्हाला दुसरं काही कामधंदच नाही का तुम्ही फक्त स्वामींचे फोटो
तर त्यावर मी त्यांना सांगतो हे माझं एक क्षेत्र आहे, माझं सोशल मीडिया, तुम्हाला बघायचं की नाही तुम्ही ठरवा, जे मला आवडतं ती गोष्ट मी नक्कीच करा. आणि कसं आहे की आम्ही जाहिराती करतो, आम्ही आमचे फोटो टाकतो, काय म्हणजे काय प्रसिद्धी म्हणजे काय, कुठली प्रसिद्धी? मला स्वतःला असं वाटतं सर, मी कामाने प्रसिद्ध झालो पाहिजे, मी माझ्या कर्तृत्वाने प्रसिद्ध झालो पाहिजे. मी माझी बडबड करून मी माझे फोटो टाकून प्रसिद्ध होऊ शकत नाही. रसिक प्रेक्षक हे तुमच्या कामावर प्रेम करत असत. मी कधी कुठल्या नाटकामध्ये दिसत नाही, मी कधी कुठल्या सिनेमामध्ये दिसत नाही, मी कुठल्या माझ्या मालिकेमध्ये दिसत नाही, मी कधी काम करत नाही, फार क्वचित कधी कधी कोणाला दिसलो असेल. पण जर लोकांना माझं काम आवडतंय तर ती शोधून काढतात केदार शिंदे कसा दिसतो. मग हे सगळं जे काही काम आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे जर स्वामी माझं मीडियम असेल तर मग त्यांना नतमस्तक होणं माझं काम. फार छान, फार सुंदर. आपल्या जसं आपण म्हणाला की 97 पासून की आतापर्यंतचा हा आपला स्वामी भक्तीचा प्रवास आहे, काय एखादा उल्लेखनीय अनुभव आठवतो काही, एखादा जिथे आपल्याला काही एखादा मन हृदयाला स्पर्श करून गेला असेल असं काही? नाही, बरेच वेळा. कारण काय माहिती ना की मी जिवंत आहे, खूप स्थित्यंतर माझ्या आयुष्यामध्ये अजूनही होतात. म्हणजे या लॉकडाऊन मध्येही मला स्वतःला असं वाटत, म्हणजे या 3 महिन्यामध्ये 14 मार्च पासून मी माझ्या घरात आहे. हे बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला त्याचा पैसा योग्य मोबदला मिळायला लागतो, तशा तुम्ही गरजा पण वाढवलेल्या असतात. आणि मग त्या गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही तुमचं काम करत सतत सुरू ठेवणं गरजेचं असतं. मी करोडपती नाही, माझ्या माझ्या माझे वडील मिल वर्कर, माझी आई हाऊस वाईफ, मी माझ्या आजोबांकडे राहिलो. पण 23व्या वर्षी मी जेव्हा माझं घर सोडलं आजोबांचं, तेव्हा मी साधा चमचाही आणला नव्हता. आज मी माझा संसार, जो काही मी माझी मुलगी आणि माझी बायको आम्ही तिघ जण आहोत, हा करू शकलोय तर पाठीमागे ही व्यक्ती आहे, ही शक्ती आहे, म्हणून मी करू शकलो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की जर माझ्या पाठीमागे असं काही करोडपती असल्याचं पाठबळ नसेल, तर मग तो जो स्विंग आहे ना आयुष्यातला, तो सतत एकदा वर एकदा खाली, एकदा वर एकदा खाली, हा सुरूच राहणार. तुम्हाला अध्यात्म स्पिरिच्युअली तुम्हाला एक बैठक लागते, कारण तुम्हाला मानसिक शांतता लागते. सतत स्वामी माझं हे करा, माझं माझं मागणं, आम्ही मी म्हण मागतो ना, मी 100% मागतो. मी असं कधीच खोटं बोलू शकत नाही. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा देवासमोर नमस्कार केल्यानंतर कुठली ना कुठली तरी गोष्ट मागतो, कारण लहानपणापासून आपल्याला संस्कारच तशा पद्धतीचे करून दिले. कुठे ना कुठेतरी आई म्हणत असे, परीक्षेला जातोय देवाला नमस्कार कर आणि सांग पेपर सांगायला जाऊ दे. आता हे जर संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेले असतील, तर कुठे ना कुठेतरी माझे हात जोडले जातात आणि माझ्या समस्या, माझ्या विवंचना, माझे त्रास हे सगळे मी स्वामींशी बोलतोच. आता ते एका रात्रीत पूर्ण होतील आणि म्हणजे रात्रीचा दिवस होईल अचानक, असं नाही होऊ शकत. मी स्वामींना एकच सांगत असतो की मला 24 तास कामात ठेवा. कारण माझं स्वतःचं मत आहे की मी जर कामात राहिलो तरच मी माझ्या गरजा पूर्ण करू शकतो. मी स्वामींना असं कधीच सांगणार नाही की स्वामी मला करोडपती करा, असं नाही होऊ शकत. तर मला तुम्ही काम द्या, संधी द्या आणि काम करण्याची शक्ती द्या आणि बुद्धी द्या. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत मला, आणि ती मानसिक शांतता मला अत्यंत महत्वाची वाटते. आणि त्यासाठी मला मला असा कुठला प्रसंग नाही आठवू शकत. पण एक मात्र खरं की जेव्हा जेव्हा माझ्यावर वाईट प्रसंग आलाय, हा स्वामी असे आहेत की तुमचं अगदी तुम्ही बुडेपर्यंत, तुमचं नाकही पाण्यात बुडेपर्यंत, पण ते म्हणतात ना शक्य ही शक्य करतील स्वामी, आणि आठव कितीदा दिला त्यांचा हात नको डगमगून स्वामी देतील साथ. आजपर्यंत मला साथ देण्याचं, मला हात देण्याचं काम हे स्वामींनी केलेलं आहे. मी खूप काही करतो असं मला स्वतःला मनापासून वाटत, पण एक मात्र खरं, जे करतो ते त्यातलं असं बघणार ना की मी नामस्मरण करत असेल तर कदाचित मी 100 वेळा नामस्मरण करत असेल ना, तर 98 वेळा माझं लक्षही नसेल. पण जेव्हा 2 वेळा मी ते 2 असतात ना, ते फार महत्वाचे असतात माझ्या आयुष्यात. मला कित्येक जण विचारतात तुम्ही काय, तुम्ही कसे करता, उपासना कशी करता, तर म्हटलं मला माहिती नाही मी कशी करतो उपासना. पण एक मात्र करत माझं लक्ष विचलित होतं 100% होत. मी परमेश्वर नाहीये, मी माणूस आहे, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये असंख्य विचार येत राहणार. पण
एक्झॅक्टली त्यातला एक पॉइंट असतो ना की जिथे आपली डायरेक्टली तार स्वामींबरोबर लागलेली असते आणि तीच त्यांना हवी असते. ते म्हणत नाही सकाळी इतके वाजता उठा, सकाळी इतके वाजता नामस्मरण करा, आज तुम्ही हेच खा, आज तुम्ही अजिबात काही खाऊ नका, उपवास करा, असं काही नसतं. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही कसं करता हे महत्वाचं आहे. तर माझं म्हणणं आहे की मी असा एखादा अनुभव नाही सांगू शकत. मी सांगायला लागलो तर मला वाटतं हे वेबिनार आपलं फक्त अनुभवांमध्येच संपेल. पण एक मात्र खरं की मी जिवंत, मी अगदी फ्रँकली सांगतो, मी जिवंत आहे ना, हा हा फक्त स्वामींमुळे जिवंत आहे. आणि बरेचसे आयुष्यातील स्थित्यंतरामध्ये मला कुठे कुठे असं वाटतं की त्यांनी तारलंय मला. वा सर, आपण आता म्हणला तसं मला इथे एक मध्ये एक वाक्य ऐकलेलं आठवत आहे की एका मला वाटतं कुठेतरी उपनिषदांमधून आलेलं आहे की जेव्हा शिष्याची परीक्षा होत असते तेव्हा ती खरं तर गुरुची परीक्षा असते की मी शिष्याला किती तयार केलं याची. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणला तसं की शेवटपर्यंत स्वामी जेव्हा आपली परीक्षा बघत असतात तेव्हा त्यांनी मी तुला किती तयार केलं आहे ही जणू ते बघत असतात की मी खरोखर याला किती तयार केलं मागच्यापासून घटनेपासून या घटनेपर्यंत आणि आता पुढच्या घटनेसाठी जाण्यासाठी तो तयार आहे का नाही आता पुढचे प्रवास करण्यासाठी जणू ते तपासत असतात. आपण याच्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता मी ज्या पद्धतीचं या सोशल मीडियावर टाकत असतो तर असंख्य लोक ना त्याला रिॲक्ट पण करतात आणि खूप मनापासून स्वामी भक्त असतात ते तर करतातच, पण खूप हाल अभिष्ट सहन करणारी जी लोक असतात ज्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात तेही माझ्याबरोबर शेअर करतात. आणि मला असं वाटतं की मी कोण आहे तर मग मी असा विचार करतो की मी जसं स्वामींशी बोलत असेल तसं त्यांना असं वाटत असेल की त्यांच्याबद्दल पण मी स्वामींशी बोलावं. आता हा मीडियम आहे म्हणजे माझ्यातर्फे स्वामींकडे पोहोचण्याचं काम असेल कदाचित. आणि त्यांना तेच असतं की मी इतकी उपासना करतो, मी नामस्मरण करतो, स्वामी मला काहीच करत नाही, अजूनही मला स्वामींनी त्याच परिस्थितीत ठेवलेलं आहे, माझे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी फक्त तेवढंच त्यांना सांगत असतो की तुम्हाला मला मी हे तुम्हाला सांगू शकतो आता, पण मी त्यांना सांगतो की अहो जो तुम्ही विचार करताय तोच मी विचार करतोय, मी सुद्धा तोच विचार करतोय की माझेही असंख्य प्रॉब्लेम्स आहेत आणि स्वामी फक्त ऐकताय. तर ती वेळ जी असते ती वेळ येईपर्यंत तुम्हाला त्याच पद्धतीने स्वामी तुमची परीक्षा बघत असत आणि स्वामी तेच बघत असतात तू माझा हात कधी सोड. आता हे मी त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही हात सोडू नका, कारण काय की मी काही महाराज नाहीये किंवा मी काही बाबा नाहीये की जेणेकरून ते माझं ऐकायला जाते. मी त्यांना एवढंच सांगत असतो मनापासून की तुम्ही ज्यांना मानता मग ते गणपती असून देत, मग कृष्ण असून देत, कोणी. माझं स्वतःच मत आहे की मी सिद्धिविनायकला गेलो तरी श्री स्वामी समर्थ माझ्या तोंडात. आता मला कोणी शिकवलेलं नाहीये, माझं स्वतःच मत आहे की मी परमेश्वर मानतो आणि ते परमेश्वर या रूपात मला दिसतात. म्हटल्यानंतर तुम्ही फक्त भक्तिभावाने त्यांची सेवा करा, त्यांची भक्ती करा. तुम्ही फळाची कर्मण्येवाधिकार असते महाफलेशी फळाचं, तुम्ही कर्माचीच अपेक्षा करत असाल डे वन पासून की स्वामी आज मी या संकटात आहे, संध्याकाळपर्यंत हे संकट संपलं पाहिजे तरच मी तुम्हाला मानेन. स्वामी पण असे आहेत ना की दोन कानफडतच मारतील ना. आपण जे काही स्वामींचं चरित्र बघितलं त्याच्यात असे, म्हणजे मी कधी कधी असा विचार करतो जर स्वामी आपल्या आजूबाजूला असते तर माझे तर सतत दोन दोन तीन तीन कानफाडत मारत बसले असते, इतकं माझ्याकडून चुका होत असत आयुष्यात असं मला वाटत. एक आपण खूप छान मुद्दा म्हणालात की तो शेवटी बघण्याचा दृष्टिकोन आहे. शेवटी गुरुपद हे खूप एक दुसरं एक छान मला वाक्य आठवलं की गुरूंकडे आपण क्षणिक काहीतरी सुखाच्या मागणी करण्यापेक्षा मला ह्या परिस्थितीतून जागृत करा हे सांगायला जावं लागतं की मला तुम्ही माझ्यातला आत्मस्मृती जागृत करा, माझ्यातली शक्ती जागृत करा की ह्या संधी ह्या येणाऱ्या संघटनांना मी सहज तारून गेलो पाहिजे. त्याच्या पलीकडे जे काही मला शिकायचं आहे जीवनामध्ये की दैनंदिन जे काही व्यवहारामध्ये जे काही मुद्दे येतात त्याला तर मी सहज पार करून जाईलच कारण तुमचा शिष्य आहे मी, पण ह्याच्या पलीकडे जीवनामध्ये जे काही प्राप्तव्य असेल जर काही ह्याच्या पलीकडे जीवन असू शकेल त्याच्याकरता मला तयार करा अशी कुठेतरी ती भूमिका गुरुकडे बघण्याची असावी असं एक मी मध्ये ऐकलं होतं. आणि आपण आता सुरुवातीला म्हणाल तो मला खूप मुद्दा आवडला की आपण म्हणाला की आपल्याला आजोबांकडून जो एक कलेचा एक वारसा मिळाला आणि मग स्वामींकडून एक अध्यात्माची एक ती एक आता त्याला एक तो एक जोड झाली
असंही म्हटलं जातं खूप ठिकाणी मी असं वाचलेलं आहे की जे खरोखरी मोठे कलावंत झाले त्यांचा खूप एक डीप स्पिरिच्युअल कनेक्ट असतो कुठेतरी त्यांना तो तो जेव्हा डीप कनेक्ट होतो तेव्हाच तो एक्सप्रेस होण्याची एक ती एक, एक संधी मिळते असं आपल्याला काही जाणवलंय की तुम्ही जेव्हा कारण तुम्ही आतमधनं स्वतःशी स्वतःच्या मनामधनं भक्तीशी इतकं दृढ आपला संबंध आहे की जेव्हा त्याला स्पर्श करतात तेव्हा एक विचार व्यक्त करायला सहज सोपं होतं असं वाटतं. माझं स्वतःच मत आहे की ना जेव्हा जेव्हा आम्ही काम करतो म्हणजे कुठल्याही या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा काम करतो ते क्रिएटिव्ह काम क्रिएट करतो कुठल्या तरी एक गोष्ट असते ती आम्ही त्याला त्याला जन्म देण्याचा प्रयत्न करतो आणि माझं स्वतःचं मत हे जन्म देण्याचं काम हे हे खरं तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांना जन्म दिला आणि मग एक बुद्धी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये दिली. मी जेव्हा काम करतो मला सतत असं वाटत राहतं की आता बघा मी ना विनोदी लेखन करतो मी दिग्दर्शन विनोदी करतो पण तुम्ही मला सांगितलं ना हा जोक सांगा तर मला सांगता येणार नाही मला हसवा तर मला हसवता येणार नाही कारण त्या बाबतीत ना मी खूप तसा सिरियस आहे म्हणजे माझी जर माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे म्हणजे माझे वन लाइनर्स तुम्हाला आवडतील आणि मी बरोबर कारण एक तर आज मिथुन आहे त्यामुळे मिथुन राशीची लोक ही खूप सेन्स ऑफ ह्युमर त्यांचा खूप असतो आणि हजरजबाबी असतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टीतलं व्यंग दिसत असत म्हणजे व्यंगचित्रात्मक सगळ्या गोष्टी असं मला स्वतःला मी जेवढं वाचन केलं त्याच्यावर मला जाणवलं. तर मला नेहमी असं वाटत राहतं ना की मी जी कुठली गोष्ट करत असेल ना कुठे ना कुठेतरी माझ्या माझ्या भोवती काहीतरी एक शक्ती असते जी मला ना दिशा दाखवत असते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ती शक्ती दरवेळेस मग असे असेल तर मला दरवेळेस यश मिळायला पाहिजे. आज मी जवळजवळ हॉलिवूड मधला पिक्चर करायचे मग मग कुठे ना कुठेतरी तुमची कन्सिस्टन्सी कमी पडता कामा नये एवढंच फक्त मी विचार करतो कामाची. माझी झेप हॉलिवूड पर्यंत जायची आहे आणि मी एक दिवस जाणार याचा मला पूर्णपणे मला माझी खात्री आहे पण ते अंतिम आहे का ध्येय तर नाही तो प्रवास आहे. कधी कधी लोक म्हणतात की सही रे सही तुम्ही नाटक केलं तुम्ही लोचा झाला रे नाटक केलं तुम्ही गंगाधर टिपरे हसा चकट हू सारख्या सिरियल घडले बिघडल्यासारख्या सिरियल केल्या तुम्ही अगबाई जत्रा यंदा कर्तव्य ते अगदी आता शेवटच्या सिनेमापर्यंत इतके सिनेमे तुम्ही केले. माझं स्वतःच सांगू का हा प्रवासातले माझे काय म्हणतात त्याला महिलाचे दगड असतात ना ते आहेत डेस्टिनेशन नाही होऊ शकत. तर मग हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला योग्य राईट टर्न घे लेफ्ट टर्न घे थांब आता थांब पुढे खड्डा आहे हे सांगण्याची एक काम कुठली तरी शक्ती करत असते ती क्रिएटिव्ह कामामध्ये या शक्तीचा खूप उपयोग. आता काही लोकांना हे सगळं ऐकताना असं वाटेल की हे खूप जरा काहीतरी सुपर नॅचरल पॉवर बद्दल हा काहीतरी बोलतोय तर मला स्वतःला असं वाटतं की तसं नाहीये. कॉन्सन्ट्रेशन जर झालं तुम्ही फोकस कुठल्या गोष्टींवर केला तर तुम्हाला ते सतत जाणवायला लागतं. आता मी लिहायला बसतो ना मला ना अशी शांतता जागा शांत सगळं पाहिजे असं काही नसतं. मला उलट शांत जागेमध्ये लिहून होत नाही. मला स्वतःला असं वाटतं की सतत मी माझ्या घरी जेव्हा बसतो तेव्हा बायको काहीतरी बोलत असेल मुलगी काहीतरी करत असेल फोन चालू असतात लोक येत असतात. माझं स्वतःचं मत काय आहे की तुम्ही जेव्हा पेन कागदावर ठेवता तेव्हा त्या पेनाशी आणि कागदाशी तुम्ही किती इमानी इमानी काम करता ना ते कॉन्सन्ट्रेशन आणि ते कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काम ना परमेश्वर करत असतो ते स्वामी करत असतात असं मला वाटत. मग मी जर चार ओळी लिहिल्या ना तर चार ओळी पण कॉन्सन्ट्रेशन लिहिल्यात का तर ते स्वामी करून घेत असतात आपल्या हातून. सो तुम्ही म्हणता ते माझ्या क्षेत्रामध्ये किंवा मी काम करत असताना मला वेळोवेळी याचा अनुभव येतो. दुसरं मी कधीपासून वाचायला लागलो स्वामी कृपामृत मला माहिती नाही पण मी रोज एक अध्याय मला जर वेळ नसेल तर शूटिंगला जाताना गाडीत वाचतो किंवा शूटिंगवरून आलं तर घरी आलं तर वाचतो. मी रोज एक अध्याय वाचतो. आता त्याच्यामध्ये मी वर्षातून एकदा गुरुलीलामृतच पारायण करतो म्हणजे स्वामी जयंती ज्या वेळेस असते ही मला सवय लागली दादरच्या मठापासून. मी पहिल्यांदा मठात जाऊन ते पारायण करायचे 11 दिवसाचं मग नंतर मला स्वतःला जाणवायला लागलं की मी इथं पवईला राहतो आणि दादर खूप लांब आहे
आणि माझं तिकडे जाणं येणं नाही. तर म्हटल्यानंतर मी माझ्या घरीच स्वामीची तसबिरी समोर बसून ते 11 दिवसाचं पारायण करू लागलो. मी ना याच्याकडे एक माझा स्वतःचा एक्सरसाइज म्हणून पण बघतो, कारण मी वाचन करतोच पण ना कुठे ना कुठेतरी हे शब्दोच्चार, तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स, तुम्ही जे विचार मांडताय ते बरोबर आहेत की नाही आहे याला कुठे ना कुठेतरी एक शास्त्रीय बैठक लागते, एक स्पिरिच्युअल एक बैठक लागते. ती स्पिरिच्युअल बैठक देण्याचं काम हे सगळे ग्रंथ आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करत असतात. म्हणजे मी एका ठिकाणी पुलं वाचतो, मी माडगुळकर वाचतो किंवा मी शंकर पाटील वाचतो किंवा मी जयवंत दळवी वाचतो, विश्वास पाटीलची कादंबरी वाचतो, मी आणखी खूप खूप गोष्टी वाचत असतो सतत. पण रोज ही गोष्ट मी जेव्हा वाचतो ना तेव्हा तो माझा वेळ असतो, कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझा वेळच काढलेला नसतो. मी परमेश्वराची आराधना करतो तर माझा वेळ असतो, कारण त्या 15 मिनिटांमध्ये त्या 20 मिनिटांमध्ये माझं डायरेक्टली कनेक्शन हे फक्त स्वामींबरोबर असतं. कारण त्याच्यानंतर माझं सतत कनेक्शन माझ्या बायकोवर, माझ्या मुलीबरोबर, मी काम करत असलेल्या लोकांबरोबर, आणखी माझ्या ड्रायव्हर बरोबर, माझ्या मदतनीस बरोबर, माझ्या कॅमेरामन बरोबर, या सगळ्यांबरोबर असतं. माझ्याबरोबर मी कधी वेळ काढला तर तो जो एक 15 मिनिटाचा जो काळ आहे तो मी माझा मानतो. त्यामुळे माझ्या क्रिएटिव्ह कामामध्ये हा सतत एक माझ्या माझ्या पाठीमागे शक्ती आहे. आपण जसं म्हणत होतो तसं की आमचा या आपल्या ह्या परंपरेमध्ये, कारण खूप मोठे महाराष्ट्रामध्ये स्वामींसारखे गुरु म्हणा किंवा सद्गुरु झाले. स्वामींनी मात्र मला वाटतंय इथे जशी अक्कलकोटला ही परंपरा सुरू केली आणि त्या माध्यमातून जो प्रचार आम्ही करतोय, त्यात आपल्या परंपरेमध्ये स्वामींच्या परंपरेमध्ये ईश्वरावरती विश्वास ठेवणे त्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवण्याला अध्यात्माकडे जास्त स्वामींनी कल दिलेला आहे. म्हणजे शेवटी अध्यात्म म्हणजे स्वतःवर विश्वास आहे का नाही, माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती किंवा माझ्या स्वतःच्या इनर पोटेन्शियलवरती माझा विश्वास असते यालाच अध्यात्म मानलं स्वामींनी. ते तुम्हाला दाखवण्याचं काम सद्गुरु करतायत असं ते म्हणतायत की मी कोण आहे, तुमच्यातलाच मी एक पोटेन्शियल, तुमच्यातलाच भाग आहे जो तुम्हाला आठवण करून देतो सतत की तुम्हाला इतर चलबिचल व्हायची गरज नाहीये, तुम्हाला मार्ग भ्रष्ट होण्याची गरज नाहीये, फोकस ठेवून स्वतःवरती खंबीर विश्वास असणे ह्याला आपल्याकडे अध्यात्म मानलं गेलं. म्हणजे स्वामींच्या परंपरेमध्ये जर तुम्ही बघितलं त्यांचे सगळे जे काही तुम्ही टीचिंग म्हणा, त्यांची जी काही शिकवणी आहे, त्यांचे सगळे जे काही वाक्प्रचार आहेत, या सगळ्यामधून ते शेवटी तेच दाखवतायत की तुम्हाला तुमच्या मधलाच एक्सलन्स कडे जायचंय आणि माझ्या मधून तुम्ही तिकडेच जाणार आहात शेवटी. त्यामुळे स्वतःचाच अध्ययन तुम्ही स्वाध्यायच करताय तुम्ही. आणि आपण जसं म्हणला तसं की लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे काहीतरी देवाला प्रसन्न करणे किंवा देवाकडे जाऊन काहीतरी मागणे, हे आपल्या परंपरेमध्ये नव्हतंच. म्हणजे स्वामींच्या परंपरेमध्ये तुम्ही जर बघाल तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी का आहे, कारण तुला कॉन्फिडन्स देण्यासाठी आहे, डोंट वरी, घाबरू नको, काम तुलाच करावं लागणार आहे, काम तुलाच करावं लागणार आहे, मी सतत ती स्मरण करून द्यायला तुझ्या बरोबर आहे, काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार आहे, गो अहेड, मूव ऑन, स्वतःवरती विश्वास सोडू नकोस, आत्मविश्वास सोडू नकोस. कारण आमच्याकडे महाराजांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे की माझी जर निजपुंजी काय असेल तर आत्मविश्वास आहे. म्हणून मी जर काही माझी एक स्वतःची ठेव म्हणून सांगत असेल तर आत्मविश्वास आहे. आणि तो मला वाटतं खूप मोठा फरक अध्यात्मामधला होण्याची आवश्यकताही आहे. जसं आपण म्हणाल की तुम्ही जेव्हा एका स्थितीपर्यंत तेल जाता, जेव्हा बाहेर किती आवाज होत असेल काही होत असेल तरी जेव्हा तुम्ही इनर कोरला टच करू शकता त्या भक्तीमुळे, श्रद्धेमुळे, असलेल्या विश्वासामुळे, तेव्हा मग तुम्हाला बाहेर काय चाललं याचा फारसा फरक पडत नाही, तेव्हा तुमचं इनर क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लो होत राहतात. हे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये लागू होऊ शकतं. म्हणजे डॉक्टरलाही लागू होऊ शकतं, वकिलालाही लागू होऊ शकतं, प्रिंटरलाही लागू होऊ शकतं, अजून नोकरी करणाऱ्या व्यक्तीला लागू होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप सुंदर आपण आता मांडलंय की शेवटी ती जो काही भावाला तुम्ही स्पर्श करू शकता स्वामींच्या चरणी असलेल्या श्रद्धेमुळे, तो तुम्हाला कमोशन मध्ये देखील पीस देतोय, एका गर्दीच्या ठिकाणी देखील शांतीचा अनुभव करून देतोय. असं कधी वाटलंय का की हे सगळं जीवनात सगळं घडत असताना देखील माझं मनस्वास्थ्य ढळलेलं नाहीये कधी, असा भाव कधी आहे? आता मी एक छोटीशी गोष्ट सांगतो ना की तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी स्वामी करून देत असतात असं माझं आजपर्यंतचं ठाम मत. म्हणजे छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो की कधीतरी आपण विचार करत असतो, आता या 3 महिन्यातला विचार, हे लॉकडाऊन झालं हे काही सगळ्यांनाच माहिती होतं असं नाही, कुठली कल्पना नव्हती. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने डिप्रेशन, माझं स्वतःचं मत आहे कोरोना व्हायरस हा
एक व्हायरस नाही आहे, त्याच्यामुळे घराघरामध्ये वेगवेगळे व्हायरस आहेत. मग ते इमोशनल व्हायरस असतील, ते रिलेशनशिप मधले व्हायरस असतील, ते फायनान्शियल व्हायरस असतील, ते प्रगतीचे व्हायरस असतील, कुठे ना कुठेतरी ते व्हायरस आपल्या अख्ख्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला नेहमी काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला स्वामी कृपामूर्तींच्या अध्यायामध्ये सापडतात. आता हा जो एक आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे ना, तो इतका विलक्षण आहे, मी कधीतरी विचार करतो रे हाच तर मी सकाळी विचार करू. मग आपल्याला स्वामी सांगून टाक, मग तुम्ही बोललात एक अगदी परफेक्ट आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, लक्षात ठेव मी तुझ्या पाठीशी आहे, काम तुला करायचं. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तुमचं मानसिक जे एक मानसिक चित्त मनस्थिती जी असते ना विचलित होते या दरम्यान पण होते. म्हणजे या क्षणी जर माझ्याशी कोणी बोलायला आलं तर या क्षणी माझी पण मनस्थिती थोडीशी ढळलेली आहे. कसं असतं की आपण काही स्वप्न ठरवलेली असतात, 2020 माझं कसं जाईल. मी जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये 2 महिने मी एका सिनेमाचं शूटिंग करत, माझं शेवटचे 4 दिवसाचं शूटिंग राहिलंय आणि 14 मार्चला लॉकडाऊन झालं. तुम्हाला खोटं वाटेल, 16, 17, 18, 19 4 दिवसाचं शूटिंग होत आणि 14 तारखेला सेट लागणार. त्या दिवशी सकाळी मला कळलं की लॉकडाऊन होणार आहे, म्हणून मी तो सेट थांबवला. मग मी विचार असा केला की या सगळ्या याच्यामध्ये स्वामींनी आपल्याला का थांबवलं असेल. तर मग स्वामींनी आपल्याला थोडा विचार करण्यासाठी थांबवलं असेल. मग आता जेवढं काम झालंय तेवढं मी जेव्हा एडिटिंग करून बघतो त्याच्यातल्या काही काही छोट्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी मला जाणवतात आणि मला तो वेळ मिळाला. या 3 महिन्यांमध्ये मी माझ्याच सिनेमाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा पण एक विचार मला मिळाला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघा, सकारात्मक बघा. फक्त करोनाकडे पॉझिटिव्ह होऊ नका, तो निगेटिव्हच असेल, पण बाकी सगळ्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघितलं तर नक्कीच कुठे ना कुठेतरी तुमचं मानसिक स्वास्थ्य हे शांत राहील. हे सहज सोपं नाहीये. आपण जेव्हा आपण दोघेही आता जे बोलतोय ना, लोकांना हे ऐकताना असं वाटेल की ह्यांना काय सांगायला, आमच्या घरातले प्रॉब्लेम आम्हाला माहिती आहेत ना, आज संध्याकाळी इकडे जेवायला का नाहीये, हे काय इकडे सांगतायत आम्हाला. पण माझं स्वतःचं मत आहे, हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तुमच्या डोक्यामध्ये एवढासा किडा टाकण्याचं कामही हे वेबिनार करत असेल कदाचित. हे ठरवून नाहीये तुम्ही आज आम्हाला दोघांना बोलताना ऐकताय, हे ठरवून नाहीये. हे ना तुम्ही ठरवलंय ना मी ठरवलंय. माझं स्वतःचं मत आहे की कोणीतरी कुठल्या तरी एका वेगळ्या शक्तीने स्वामीने ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आज जर आपलं हे संभाषण लोक ऐकत असतील तर त्यांच्या प्रॉब्लेम्सवर कुठे ना कुठेतरी सोल्युशन देण्याचं या सगळ्या बोलण्यातून 1% काम होऊ शकतो आणि हे 1% पण आज खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं मानसिक स्थिती तुमची कशी आहे त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. आणि आपण म्हणलात सुरुवातीला जसं की माझा कुणावर विश्वास आहे, शेवटी ते काही ईश तत्व जे जगामध्ये आहे ते गणपती स्वरूपात आलं असेल, नाहीतर अजून हनुमाना स्वरूपात आले असतील, नाहीतर कृष्णाच्या स्वरूपात आले असतील, नाहीतर स्वामींच्या स्वरूपात आले असतील. या ईश तत्वाने अगदी भगवान श्री कृष्णाचं जरी उदाहरण घेतलं तरी, म्हणजे आता भगवान श्री कृष्णाची एवढं भक्ती जगभरामध्ये केली जाते, स्वामींचं पण समजा अनेक वेळा दर्शन लोकांना त्यांच्या स्वरूपात झालेलं आहे, या ईश शक्तीने अर्जुनाला देखील बाण लागू दिले नाही असं केलं नाहीये. म्हणजे त्याला बाण लागलेले आहेत, त्याला बरोबर समोरच बसले होते, पण त्यांनी मार्गदर्शन केलं फक्त की तुला मार्ग दाखवतो, बाण तुला मारावे लागणार आहे, त्याच्यासाठी 15-20 वर्ष अभ्यास करून यावा लागणार आहे, जाऊन अगदी अज्ञातवासापासून सगळं सहन करावं लागणार आहे, बाण लागल्याचे तो सगळा क्षण अनुभवावा लागणार आहे, ते झाल्यानंतर तो सगळं तुला अनुभवावं लागणार आहे. म्हणजे सगळा जीवन प्रवास, प्राप्तव्य आणि गंतव्य ह्या दोघांच्या मधला जो पॅच आहे तो तुला एक्सपिरियन्स, जीवन तुलाच अनुभवायचं आहे. चांगलं असेल, वाईट असेल, यश असेल, अपयश असेल, आनंद असेल, दुःख असेल, अनुभव घ्यायला मी आलेलो नाहीये. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात मी अनुभव घ्यायला आलेलो नाही, मी जन्मांजन्मांतरी अनुभव घेत आलेलो आहे, आत्ता मी अनुभव घ्यायला इथपर्यंत आलो नाहीच आहे. तुला या अनुभवांमधनं फक्त मीच चालायचं कसं शिकवायला आलोय,
की एकतर खूप लेफ्टला जाऊ नकोस, खूप आनंदाई होऊ नकोस आणि खूप दुःखात खाली खचूनही जाऊ नकोस. या मधल्या पॅच मध्ये तुला ठेवण्यासाठी ईशतत्वाची तुला स्मरण लागतं. नाहीतर मी समोर उभायची गरज नाहीये असं ते म्हणतात, की नाहीतर मी समोर उभारायची गरज नाहीये. तू तू स्वतः एक कर्तबगार व्यक्ती आहेस, तू धनुर्धर आहेस, तू जिंकू शकतोस. स्वामींचं म्हणजे एक्झॅक्टली ह्याच आपल्या परंपरेमध्ये हेच म्हणणं आहे की आम्ही अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन इथं चार चमत्कार करायला आलेलो नाही आहोत की इथे येऊन काहीतरी लीला दाखवाव्यात, इथपर्यंत सीमित नाहीये ते. मानव समाजाला काहीतरी दीर्घकालीन दिशा द्यावी असा विषय की अध्यात्म मूळ काय होतं, ईशतत्व नक्की काय आहे, गुरुपद काय असतं आणि लोकांनी त्याच्याकडे कुठल्या भूमिकेतून बघायला हवं होतं. जसं आपण म्हणताय तसं की आपण लहानपणापासून अभ्यास करत आलात, शिक्षण घेत आलात, हार्डवर्क करत आलात, आजही आपण म्हणता एवढं यश आपण बघितलेलं आहे. म्हणजे आपली जर फिल्मोग्राफी बघितली तर त्याच्यामध्ये अयशस्वी कुठलाही मला माहित नाही, सगळेच मोठी दिग्गज नावायचे की त्या सगळ्याच कलाकृतींची. तरी आपण म्हणताय की आपण आत्मने इमोशन फील करताय म्हणून, आणि तरी असं म्हणता आपण की तरी मला कुठेतरी स्वामी तारून नेतात. हा गुरुपदाचा जो भाग आहे की कर्तव्यगारी असणे, जीवनामध्ये प्राप्तव्य असणे, यश बघणे, अपयशाला तारून जाणे, काहीतरी उत्कृष्टता करण्याचं एक काहीतरी ध्येय असणे, अपेक्षा काहीतरी असणे, आपण म्हणलात की हॉलिवूड पर्यंत जायचंय, ह्याला लागणारी मानसिक स्थिरता आणि तुमचा इनर कनेक्ट हे दाखवणारी शक्ती ईशतत्व आहे. आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात मॅनिफेस्ट करत राहतं. लोक काय कन्फ्युज करतात की मला अमुक अमुक पाहिजे ते मागण्यासाठी ते ईशतत्व बसलंय बरं काय, आणि मग तिथे ते धाव घेत राहतात. म्हणजे त्यांना असं म्हणलं, खूप लोकांनी इंटरप्रेट करताना मला विचारतात की स्वामी तर म्हणाले तर मी तुमच्या पाठीशी आहे, मग मी फेल कसा झालो. अरे बाबा, तू फेल होणार आहे, तो अनुभव तुला घ्यायचा आहे. समजा तर तू फेल झाला नाही असं कळलं नाही तर तुला पास झाल्यानंतर काय होतं कळणारच नाही. तो जो काही लाईफ एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण, काल स्वप्नीलजी खूप छान म्हणाले की जर नुसतं एकच फ्लाईट लाईन असली असती, जसं आपण आता म्हणालात की ईसीजी मध्ये एकच फ्लाईट लाईन जर असली असती तर वर जाणे म्हणजे काय, खाली येणे म्हणजे काय कळलंच नसतं. जसं आता लॉकडाऊन मध्ये घरी बसू नये, भाजी करून चिरून खाणे आणि झोपून जाणे, याच्या एवढंच जर जीवन असलं असतं तर कंटाळवाणे झालं असतं. म्हणजे लोक सुईसाईड कडे गेले असते, हे काय करतोय मी म्हणून. पण जसं आपण त्याला म्हणतो तसं मला तो एक मुद्दा आपण थोडासा विश्लेषण करून सांगा की हे जे तुम्हाला इनर स्टेबिलिटी लागते जी आपण आपल्याला स्वामींकडनं मिळाली असं आपण म्हणताय, ती जेव्हा आपण एक उत्कृष्टता बघता किंवा क्रिएट करता खूप काहीतरी एक मोठं मास्टरपीस, तेव्हाही ती तशीच तितकीच तुम्हाला बॅलन्स ठेवते आणि जेव्हा खचून जातात तेव्हाही तितकीच बॅलन्स ठेवते. आता त्याच्यामध्ये गोळ आहे सर, तुम्हाला गंमत वाटेल पण मी कुठलंही माझं नाटक, नाटकाचा पहिला प्रयोगही मी बघितलेला आहे. अच्छा. मी माझा कुठलाही सिनेमा थिएटरला बघितलेला नाही, कारण मी जेव्हा जेव्हा म्हणजे तिथपर्यंत जो प्रोसेस आहे ना होईपर्यंतचा, तो प्रदर्शित होण्यापर्यंतचा प्रोसेस आहे ना, तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी खूप मी खूप बारीक बघत असतो. पण एकदा ती लोकांसमोर मांडली ना की मग ना मला माझ्या चुका जास्त दिसत की मारे मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, हे मी असं का केलं, हे असं नाही व्हायला पाहिजे होत. त्या आणि म्हणजे सहिरेसही सारखं नाटक मी अजून समोरून बसून बघितलेलं नाही. अच्छा. त्याचे 3000 प्रयोग झालेत, लोक मला सांगतात 18 वर्ष चालू आहे ते. पण मला 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 स्वतःला असं वाटतं की हा जो एक असमाधानी किंवा समाधानी आहे मी, संतुष्ट नाही, असंतुष्ट आहे मी, समाधानी आहे, म्हणजे दोन शब्दांमधली गंमत आहे. संतुष्ट नाही आहे ना, त्यामुळे कदाचित मला पुढे जाण्याची एक एक कुठेतरी दिशा मिळत. तुम्ही अत्यंत एक महत्वाची गोष्ट सांगितली की कृष्ण हा जर त्या रथाचा चालक नसता तर अर्जुनाला कळलंच नसतं की एक्झॅक्टली जायचंय कुठे. खरंय. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण जे आज इथे तिथे जिकडे फिरतोय तर आपल्याला चालवणारी कुठली तरी एक शक्ती आहे. आणि मग त्याच्यामध्ये असंख्य तुम्ही म्हणतात तसे बाण लागताय तुम्हाला, तुम्हाला तुमच्याच माणसांना मारावं लागतंय, तुम्हाला तुमचेच लोक दुश्मन म्हणून उभे राहिलेले दिसतायत, तुम्हाला असं वाटतं की माझे दुश्मन आहेत तर अचानक ते गळा भेट घालायला येत आहेत, असं सगळी स्थित्यंतर दाखवत आहेत. आणि चालक कोणतरी आहे त्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीतरी बसलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी मला जो प्रश्न विचारलात की तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींकडे माझ्याच कलाकृतींकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मी मला चुका दिसत असल्यामुळे आणि मला त्याची भीती वाटते, त्यामुळे मी कधीच माझं झालेलं काम प्रदर्शित झालेलं काम हे बघत नाही. मला मला अस्वस्थ व्हायला
त्यामुळे मी असं विचार करतो की जर लोक कौतुक करतायत तर मग चांगलंय, आनंद आहे, लोकांना आवडतंय ना. शेवटी काय माहिती ना, आम्ही ज्या क्षेत्रात आहोत ना त्या क्षेत्रामध्ये आम्ही तुमच्यासाठी काम करतो, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही आनंदी. मी माझ्याच कामावर आनंदी असून उपयोगच नाही, माझ्या कामातून तुम्हाला आनंद मिळतोय की नाही याकडे माझं लक्ष असणं जास्त. आपण लेखक देखील आहात. आपण मागे एका मी लेखकाचं मला वाटतं एक वाक्य वाचलं होतं, त्यात ते असं म्हणतात की मी लेखनाला बसतो किंवा एखादी काही गोष्ट मांडायला बसतो. आपण दिग्दर्शक देखील आहात त्यामुळे आपण त्याला रियालिटी मध्ये पण उतरवता. तेव्हा ते असं म्हणतात की मला देवत्व वाटतं की मी सृजन करतोय असं वाटतं, की काहीतरी मी एखादा एक ईश्वर आहे असं वाटायला लागतं. कारण जेव्हा मी एखादी जीवनपट लिहित असतो, एखादा कलाकृती लिहित असतो, लोकांच्या जीवनामध्ये काय होईल, कसं होईल, असं होईल का तसं होईल लिहित असतो, तेव्हा मी हा विचार करत नाही की ते त्यांना एकच इमोशन द्यावं, म्हणजे फक्त त्यांना आनंदीच ठेवा. मी त्यांना मुद्दाम केऑस मधनं काढतो कारण त्याला तेवढं इंटरेस्टिंग होईल. पण हे लोकांना मात्र मला सांगता येत नाही की तुमचं जीवन देखील असंच झालं तर तुम्हाला नको वाटतं, पण दुसऱ्याचं जीवन जेव्हा तुम्ही इंटरेस्टिंग होत तेव्हाच ते बघायला बरं वाटतं. म्हणजे एखादा चित्रपट असतो तो जर हिरो सकाळी उठला असता, संध्याकाळ घरी येऊन झोपून गेला असता, हे जर 2.5 तास बघायला लागलं असतं तर मला नाही वाटत दुसरा कोणी पिक्चर कधी काढलं असतं. बरोबर. मूवी इंटरेस्टिंग कधी होतो जेव्हा त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ इमोशन्स येतात आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही त्याला अजून इंटरेस्टिंग करायला बघता की ह्याला अरे अजून कसं हा इमोशन हाईटन करता येईल, दुःख कसं हाईटन करून दाखवता येईल का, जे पुढच्या त्या शेवटच्या रो मध्ये बसल्या माणसाचा देखील फील व्हायला पाहिजे. आजपासून 15 वर्षांनी बघितलं तरी ते फील व्हायला पाहिजे. आनंद झाला तरी तो अगदी खचून गेलेल्या व्यक्तीने बघितलं तरी 5 मिनिटात त्याला ते हसू यायला हवं. हे तुम्ही फील करताना तुम्हाला असं वाटतं की आपण खरोखरी इमोशनला पोर्ट्रे करू शकतो? एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे मी मला ती लाईन मला झेपत नाही की माझ्यात ते देवत्व आहे वगैरे, मला नाही. नाही. अच्छा. माझं स्वतःच मत आहे की एकतर दिलीप प्रभावळकर मला नेहमी म्हणतात की तू तुझ्या तिला लेखकाला का कमी लिहितोस, मला अजून कळले. पण मी खरंच माझ्यातला लेखक आहे ना हा दिग्दर्शकाचा लेखक आहे. हा आता तुम्ही जो दुसरा पॉईंट सांगितला तो करेक्ट आहे. मला ना मला पात्र किंवा मला गोष्टी दिसतात ज्या अगोदर दिसल्यानंतर मी कागदावर उतरू शकतो. कागदावर उतरलेल्या गोष्टी दाखवण्यासाठी खूप सोपं आहे, पण जे तुम्हाला दिसतात त्या गोष्टी कागदावर उतरवणं अत्यंत कठीण गोष्ट. कारण मग ना तुम्हाला ते सगळं अचंबित आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी दिसलेल्या असतात. म्हणजे मला सगळे म्हणतात की तुझी नाटकं की तुझे सिनेमे हे सगळे अचंबित आश्चर्यचकित करण्यासारखे असतात. तर मग माझं स्वतःचं मत आहे की ते व्हिज्युअलच मला त्या पद्धतीचं दिसतं आणि मग मी माझ्यातल्या एका लेखकाला सांगतो की दिस इज अ चॅलेंज फॉर यू, की आता लिहून दाखव मला. आता हे हे म्हणजे भरत जाधव या विंगेतून या विंगेत जातो मधल्या वेळेमध्ये काय घडू शकतं आणि ते किती इंटरेस्टिंग असू शकतं, लिहून दाखव मला. हा जो एक माझ्यातला लेखकाला चॅलेंज दिग्दर्शक देतो ना ते मी जास्त एन्जॉय करतो. त्यामुळे क्रिएट करण्याची एक वेगळीच मजा आहे, एक वेगळीच जादू आहे. पण या सगळ्या गोष्टी करताना कुठे ना कुठेतरी तुमचा फोकस ना खूप खूप क्लिअर लागतो की तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जायचंय. म्हणजे मी आता एक लेखक दिग्दर्शक म्हणून सांगतो की एक सुरुवात असते, एक मध्य असतो आणि एक शेवट असतो. बरोबर. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला सुरुवात मध्य आणि शेवट दिसल्याशिवाय मी लिहायलाच बसू शकत. त्यामुळे माझ्यातला लेखक हा थोडासा मी बाजूला ठेवतो, पण मी मनापासून लिहितो जेव्हा मला वाटेल. म्हणजे जेव्हा जेव्हा मी लिहिले तेव्हा तेव्हा लोकांना त्यातली सिम्प्लिसिटी खूप आवडली. ते रिलेट होणार लिहितो मी. तुमच्या घरामध्ये सुरू आहे अशा गोष्टी माझ्या कलाकृतीतून दिसतात. म्हणजे गंगाधर टिपाई सारखी मालिका करताना लोक आजही म्हणतात की तुम्ही आमच्या घराच्या बाहेर बसून लिहित होता का. तर मला स्वतःला असं वाटतं की ते मला जमत कि मला ना माणूस म्हणून माणसाचा विचार करण्यासाठी, मला देव होण्याची गरज नाही या माणसाचा विचार करण्यासाठी. मी माणूस म्हणून जर माणसाचा विचार करू शकलो तर कदाचित कनेक्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. एक अजून मुद्दा मला असा वाटतो की आपण आता म्हणाला की आपण एक विनोदाच्या माध्यमातून नेहमी भूमिका मांडता.
पण त्या विनोदाच्या माध्यमातून जी सिम्प्लिसिटी येते की तो जो रिॲक्शन असतो एखाद्या व्यक्तीचा तो सिम्पल आहे, तो अनकॉम्प्लिकेटेड आहे, अनफिल्टर्ड आहे तो इमोशन जो आहे तो, आणि तो तुमच्यातला इनर ब्युटी दाखवतोय. म्हणजे तुम्ही सिरियस होऊनच एखादा मुद्दा मांडावला पाहिजे असं कंपल्शन नाहीये. आणि त्या त्या सिम्प्लिसिटी मधनं तुमचा सगळाच तो ऑरा चेंज होतो आहे आणि तुम्हाला मांडायचा तो मुद्दाही मांडता येतोय आणि त्याबरोबर लोकांना आनंद हवामध्ये मांडता येतोय. म्हणजे तो त्याला काहीतरी खूप गंभीर करून मांडण्याची गरज नाहीये असं होतं. त्याचबरोबर विनोदाच्या माध्यमातून जो भाव येतो तो खरोखर कुठेतरी त्या म्हणजे त्या कलाकाराचा नाही त्या पात्राचा तो स्पिरिच्युअल एज असतो असं मला वाटतं कधी कधी. की शेवटी तू कृष्णही म्हणतात तुला लागणारा बाण देखील तू सहन करतोस जेव्हा आणि हसून परत प्रत्युत्तर देतोस, तो जो तुझा भाव आहे तो मी आहे, तो तुझ्यातला मी तुला तेव्हा क्षणी रिफ्लेक्ट होतोय. तेव्हा एखादा इनर स्माईल पात्राची येणे त्या पात्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांची येणे कुठेतरी तो तुम्हाला असं वाटतं की तो तुमचा एक कनेक्ट आहे. मला मनापासून काय वाटतं माहितीये ना की तुम्ही खूप असंख्य त्रास आहेत आजूबाजू, खूप विवंचन आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत लोकांना. माझे वडील मिल वर्कर, त्यामुळे आमच्या घरामध्ये पण मी प्रॉब्लेम्स बघतो किंवा बघितलेले आहेत अजूनही सुरू. पण मला ना स्वतःला असं वाटतं की या सगळ्यातून मी जर निखळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला जे काही 2 तास किंवा 2.5 तास तुम्हाला जर मी तुमची दुःख विसरायला लावत असेल तर कदाचित परमेश्वर माझ्याकडून योग्य काम करून घेईल. ऍब्सोल्युटली हा विचार मी माझी कलाकृती सादर करताना करतो. त्याचा अर्थ मला गंभीर करता येणार नाही असं नाही, पण ना स्पेशलायझेशनचा एक जॉब असतो सर. म्हणजे डॉक्टर्स असतात आणि तुम्ही सर्दी खोकला गेला झाला तर डॉक्टर कडे जाता. आता सर्दी खोकला झाला तर भीती वाटेल सर, आता वाटेल भीती. पण माझं स्वतःच मत आहे की सर्दी खोकला झाला साधा तर आपण डॉक्टर कडे जातो आणि सांगतो की सर्दी खोकला झालाय आणि अचानक तुम्ही त्याला सांगता का की काल ना माझा डोळा दुखत होता जरा डोळा पण बघून घ्या. तो म्हणतो मी फिजिशियन, तुला आय सर्जन कडे जावं लागेल. माझं स्वतःचं मत आहे की आमच्या क्षेत्रामध्ये पण स्पेशलाइज जॉब असेल तर मग माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी किंवा परमेश्वरांनी तो एक स्पेशलायझेशन जॉब माझ्या आयुष्यात दिलेला असेल की बाबा रे तू लोकांना निखळ आनंद देऊ शकतोस, हेच तुझं पुण्य आहे. त्यामुळे हे पुण्य करत राहा आणि तुला जे जे पाहिजे ते तुला मिळू शकत. तर मग तो आनंद देण्यासाठी म्हणजे माझ्या नाटकाला किंवा सिनेमाला लोक खळखळून जेव्हा हसतात ना आणि जे लोक लिहितात किंवा बोलतात किंवा भेटतात आणि सांगतात की आम्ही विसरून गेलो 2 तास, तर हे हा हा जो आनंद आहे ना हा शब्दात सांगण्यासारखा नाहीये. आणि हे हे सगळ्यांच्या भाग्यातली गोष्ट नाही. ऍब्सोल्युटली मग हे कुठे ना कुठेतरी परमेश्वराने माझ्या भाग्यात देऊन दिलेलं आहे आणि ते मी आता आजपर्यंत करत राहिलो आणि मी मरेपर्यंत हीच गोष्ट फार सुंदर. आणि तो मला असं वाटतं खूप मोठा आपला एक मेडिसिन आहे. म्हणजे आपण हसू शकता, लाफ्टर एक मेडिसिन आहे आणि त्या माध्यमातून आता आत्ताच्या परिस्थिती पण मी बघतो. मला हा मुद्दा का आठवला कारण काल परवाच टीव्हीवरती आपले चित्रपट चालू आहेत आत्ता आणि मला वाटतं महाराष्ट्राची लोकधारा पण परवा ठिकाणी आपला मी बघत होतो. तो आपण पुण्याला एक प्रवास करता असा तो एक प्रयोग आहे. तर तो तो काल का परवाच लागला होता टीव्हीवरती आणि मी बघत होतो आणि ते सगळं इतका सगळे लहान मुलं पण हसत होते. म्हणजे आपण मला वाटत नाही कधी रेकॉर्ड केलं ते, पण माझी लहान मुलं मुलगा 5 वर्षाचा मुलगी 8-9 वर्षाची ते दोघंही बसून हसत होते आणि सगळे म्हणजे बाहेर वातावरण काय आहे काय परिस्थिती आहे रोज आपण काहीतरी मीडियामधनं काय ऐकतोय आणि संध्याकाळी मात्र असा एखादा कार्यक्रम लागतो आणि सडनली एक तो एक घरातला तो एक ऑरा चेंज होऊन जातो. मला असं वाटतं की ही खूप मोठी देणगी आहे जी म्हणजे आज मला म्हणला तरी तो मला नाही करता येत. आज एवढे सगळे स्वामी भक्त भारत जगभरामध्ये आहेत, मला आत्ता म्हणलं तर म्हणून हा आउटरीच करतोय आपण की त्यांच्यापर्यंत पोहोचावं. पण आपण रोज संध्याकाळी ते करताय आणि सहज करताय आणि त्याचं इतकं कौतुक वाटतं मला. आपण नाही मला मी खरं सांगू का की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हे करून घेतायत हा हा एक हे एक माध्यम असेल मी असेल ते की असंख्य लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून तुम्हाला जर सोडवण्याचं काम करायचं असेल तर प्रत्येक
म्हणजे आता कसं माहितीये ना, कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा कुठली आध्यात्मिक गोष्ट जर हवी असेल तर लोक तुम्हाला कन्सल्ट करत असतील, तर तुम्ही माध्यम आहात. तर मग आनंद जर पाहिजे असेल तर लोक कदाचित मला कन्सल्ट करत असतील आणि तो आनंद मी देतोय, त्यामुळे मी एक माध्यम मीडियम. आणि मला तेच, मला मला माझ्या मागच्या प्रश्नात तेच म्हणायचं होतं की आपण माझा वैयक्तिक मत की आपण आपल्या क्राफ्टच्या माध्यमातून कळत न कळत लोकांना अध्यात्म पोहोचवताय, की त्या क्षणाला त्या परिस्थितीला विसरून हसायला लावणे आणि परत एकदा जागेवर येणे, म्हणजे तो बेरिंग परत जागेवर येणे, की आपण जेव्हा खचलेलो असतो तेव्हा खूप कुठेतरी कधी नेगेटिव्ह स्पेसमध्ये गेलेलो असतो, बरोबर, नेगेटिव्ह स्पेसमध्ये विचार पण नेगेटिव्ह यायला लागतात, मग उत्तरं पण नेगेटिव्ह सापडायला लागतात आणि मग ते एका वेगळ्या झोनला जातात सगळं, पण तेव्हा तुम्ही परत एकदा जागेवर येता आणि परत अरे नाही एवढं अवघड नाही, मे बी हा विचार करून बघू, हा हा मला असं वाटतं की विनोदातलं सहज शक्य होतं आणि आपण त्याचे एक उस्ताद आहात असं आहे की आपण लोकांना अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणताय. आपण जसं त्या लोकधारा या कार्यक्रमाविषयी मगाशी म्हणत होतात, आता टीव्हीवरती चालू आहे, आत्ता अप्रिशिएट होत आहे, म्हणजे मी परवा मला वाटतंय 2-3 ह्या 3 महिन्यामध्ये तो कार्यक्रम लावला गेला टीव्हीवरती आणि तिन्ही वेळेला आम्ही बघून बसून बघितला तो कार्यक्रम. तर त्याच्या काही मेमरीज आहेत आपल्याला लाईव्ह करण्याच्या? हा म्हणजे मी जवळजवळ 2500 शो त्याचे केले लाईव्ह आणि मेमरीज म्हणजे कसं आहे माहिती ना की आम्ही मुळात आमची सुरुवात सगळ्यांची जेवढे आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मी भरत अंकुश संतोष पवार अरुण कदम अशी जी मंडळी प्रदीप पटवर्धन प्रशांत दामले ही जी मंडळी तुम्हाला दिसत आहे ना हे सगळे लोकधारामधून आलेली लोक, त्यामुळे आम्हाला एक व्यासपीठ देण्याचं काम हे लोकधारांनी केलं, आम्हाला प्रेक्षक देण्याचं काम लोकधारांनी केलं आणि काय लोकांना आवडू शकतं याचं ज्ञान देण्याचं काम पण लोकधारांनी. त्यामुळे मला किती प्रेक्षक नजरेसमोर आहेत ना तर भीती वाटत नाही. तुम्ही 1,00,000 लोक ठेवा तरी मी परफॉर्म करीन आणि तुम्ही 2,00,000 लोक ठेवा तरी मी परफॉर्म करीन, अरे 2 आहेत आता यांच्या समोर मी कसं करू असं मला कधीच वाटत नाही, कारण प्रेक्षक बघण्याची दृष्टीच बदलली लोकधारा. माझं स्वतःच मत आहे की लोकधारांनी आम्हाला एक्झॅक्टली संगोपन केलं आमचं, म्हणजे आपण म्हणतो ना की लहानपणी तुमच्यावर काय तुमची मुळाक्षर असतात की गिरवली जातात, मग तुम्ही काय अ आ आई काय शिकलात त्याच्यानंतर मग तुम्ही किती लिहिता त्या सगळ्या शब्दांचा उपयोग होतो, त्या अक्षरांचा उपयोग होतो, ते अक्षर गिरवण्याचं काम आमचं लोकधाराने केलं आणि आनंद आहे की लोकधाराचे आम्ही फाइंड आउट आणि आजही युट्यूबवर लोक बघतात महाराष्ट्राची लोकधारा, त्यावेळे लोकांना खूप खूप आनंद मिळतो. या लॉकडाऊन नंतर मी काही गोष्टी ज्या ठरवल्या, जसं आता माझा सिनेमा माझा कम्प्लीट करायचा आहे किंवा मी माझ्या आजोबांचा एक कार्यक्रम करतो, म्हणजे तुम्ही जे बघितलं पुण्याची लावणी हा एक भाग होता त्यातला, असे असंख्य काही गोष्टी आजोबांचे संचित आहे आणि जे लोकांसमोर आलं नाही किंवा मीही केलं नाही कारण मला तेवढा वेळही नव्हता, पण मग कधीतरी असा विचार करतो मी की मग पुढच्या पिढीने कधी लक्षात यायचं त्यांच्या की काय आपली एक्झॅक्टली लोक परंपरा आहे किंवा कोण होते शाहीर साहेब हे माहिती नाहीये लोकांना. आज पुढच्या पिढीपर्यंत तुमच्या मुलांपर्यंत जर मी या माध्यमातून पोहोचू शकलो तर आनंदच आहे. त्यामुळे मी आणि संतोष पवार हा एक बाबांच्या मुक्त नाट्यावरचा किंवा त्यांची जी ही छोटी छोटी प्रहसन होती या सगळ्यांचा एक कोलाज घेऊन आता लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा रंगमंच परत आम्हाला उपलब्ध होईल त्यावेळेस करण्याचा मानस आहे आणि खूप कमी लोकांमध्ये हा कार्यक्रम असेल त्यामुळे तो कुठेही होऊ शकतो, म्हणजे त्याला फक्त मुंबईतच होणार आणि इकडेच होणार असं नाही, तो कुठेही होऊ शकतो कुठल्याही प्रांगणात. माझं स्वतःचं मत आहे की वेगवेगळ्या शाळा कॉलेज इथपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या संघटनांपर्यंत पोहोचायला पाहिजे जेणेकरून आपली लोकपरंपरा आणि काही लोक जी आपली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचते. एक मुद्दा आपल्याला अजून मी विचारेन, फार खूप मला आवडला तो विषय आपण मग असे म्हणाल तो की आपण एवढ्या सगळ्या कामांच्या मधनं, म्हणजे आपण चित्रपटही केले, आपण मला रंगमंचावरही काम केलेलं आहे, आपण टीव्हीवरती पण काम केलेलं आहे, आपण गुजराती देखील केलेलं आहे, आपण हिंदी देखील केलेलं आहे, या सगळ्यामधनं आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा काही एक विशेष असं काही एक काही मनामध्ये धोरण असतं की अरे आपण सगळ्यामधनं एक पॉईंट मांडत राहू असं काही असतं?
माझं स्वतःचं मत आहे का, आता ज्याच्यात सक्सेस आणि अनसक्सेस या दोन गोष्टी पण आहेत. मी जेव्हा आपण या 3 महिन्यामध्ये मी माझा जेव्हा विचार केला, हा करेक्ट टाइम आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा. आता किती लोकांनी या 3 महिन्यात केला असेल मला माहिती नाही, पण मी मात्र या 3 महिन्यामध्ये बराचसा असा विचार केला की माझ्या ज्या कलाकृती आहेत त्यातले ही कलाकृती आवडली लोकांना, ही जास्त आवडली, ही जरा कमी आवडली, असे तो परत तेच ईसीजी सारखा त्या कलाकृतींचा ग्राफ असेल. पण मी खरं सांगू कसं, जेव्हा जेव्हा मी माझ्या मनाला वाटे चांगलं याचा विचार करून जेव्हा काम केलं ना, तेव्हा ते लोकांना जास्त आवडेल. कारण मी माझ्या प्रेक्षक, माझ्यातला जो प्रेक्षक आहे त्याला आनंद देण्याचा प्रयत्न, मी जेव्हा फॉर्म्युला करण्याचा प्रयत्न करतो ना की अच्छा हे सर बघताय का, यांना हे आवडतं का, मग हे पण टाकूया, मग तो जो एक भाग आहे बायकांचा त्यांना तो आवडता मग तो पण टाकूया, असा जेव्हा मी विचार करतो ना, कॅल्क्युलेटेड आम्ही जेव्हा काम करतो ना मी, तेव्हा घोळ होतो. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स नसावे, जे वाटतं ते मनापासून असावं. आता हे सगळ्या क्षेत्रामध्ये मी माझ्याबद्दल नाही बोलत, हे आज आपली वेबिनार बघणाऱ्या प्रत्येक माणसं कुठल्याही क्षेत्रात असू दे, त्यांनी त्याच्या मनाला आनंद वाटेल म्हणून काम करावं. त्यांनी लोकांसाठी काम करू नये की त्यांना बरं वाटावं, याला आनंद व्हावा, याला ईर्ष्या व्हावी माझी म्हणून मी काम करतो, तर नाही. मला रात्री झोप लागते आणि मला गाढ झोप लागते, कारण मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी समाधान, मी संतुष्ट नाही, कारण मला रोज सकाळी जाग आल्यानंतर असं वाटत राहत आपलं काय होणार, म्हणून हे लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला काम चांगलं मिळणार का आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचणार का, असे विचार येतात. पण मला रात्री छान झोप लागते. लोकांनी हा विचार करायला पाहिजे की रात्री छान झोप लागेल असं काम करावं दिवसभर. आणि आपण म्हणला तसं तो संतोषाचा भाव असतो हाच क्रियावान ठेवतो आपल्याला. म्हणजे एका ठिकाणी मला वाटतं वंशात म्हणलंय की भूक लागली नसती माणसाला तर मानवाने सकाळी उठून काहीच केलं नसतं. म्हणजे आपल्याला भूक लागते, तहान लागते, म्हणून आपण क्रियावान व्हायला लागतो आणि त्यातून मग पुढे हे जात. शेवटचा एक आपल्याला विचारतो की आता समजा आपण जसं म्हणतो की आपण लॉकडाऊन मधनं एक आत्मचिंतन करून बाहेर येत आहे की आपण बराचसा त्याच्यामध्ये विचार केला, आपण इतक्या मागच्या सगळ्या कालखंडाच्या अनुभवातनं काही संचित केलं असेल त्याचा विचार केला असेल, भक्तीतनं जे आलं त्याचा विचार केला असेल, या सगळ्यांना घेऊन आता भविष्यामध्ये काही करण्याच्या वेग, आता एक प्रकल्प आपण सांगितलं पण असा काही आहे की जो एक युनिक राहील असा काही विचार आहे? मला, मी फ्रँकली सांगू का, मला प्रत्येक जण आजही विचारत की स्वामींवर एखादी फिल्म कर. मला मनापासून वाटते, पण मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगू सर, मी नाही करू शकत, ही करून घेण्याचं काम असू शकत. पण एक मात्र खरं, जो एक्झॅक्टली विचार आहे स्वामींचा तो पोचवण्यासाठी मी नक्की उत्साही आहे आणि उत्सुक आहे. ते कसं जमेल, कशी लोक उभी राहतील माझ्या पाठीमागे आणि ते कसं, कारण मला ना ती सरळ साधी फिल्म दिसत नाही. मला म्हणजे स्वामी, आता स्वामींच्याच या फिल्म बघतो आपण तेव्हा स्वामी हे स्वामी दिसत राहतात. माझं स्वतःचं मत आहे की अख्ख्या फिल्म मध्ये स्वामी दिसता कामा नये आणि तरी स्वामी अस्तित्व असायला पाहिजे. कारण काय होतंय माहितीये ना, जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी दाखवता असं मला वाटतं, तेव्हा तेव्हा लोकांपर्यंत तुम्ही असा विचार मांडता की यांच्याकडे बघितलं ना तर सगळं तुम्हाला मिळणार. तसं नाहीये, मला फिल्म करायचे ज्याचा अंडरलाईन वाक्य असेल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, तुला काम करायचंय मी तुझ्या पाठीशी असलेली व्यक्ती तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे ती त्याच पद्धतीने पाठीशी असलेली व्यक्ती अशी फिल्म मला करायची, लोकांच्या अनुभवावर फिल्म करायची, जे डे टू डे लाईफ मध्ये लोकांना वाटत असेल त्याच्याबद्दलचं भाष्य करणारी फिल्म करायची. आणि माझी परमेश्वराकडे किंवा स्वामींकडे एकच प्रार्थना आहे की ती फिल्म माझ्याकडून करून घ्यावी, हे एक प्रोजेक्ट मला मनापासून करावं असं वाटतं. बाकी तर आमचे ज्या गोष्टी ज्या रेग्युलर ज्या आहेत, का मी आता फिल्म करतो आहे मराठी ती लोकांपर्यंत पोहोचेल, मला सिरियल करायची, मला परत तेच आहे की सिरियल मला स्वामींवर करायची वाटत नाही. याचा अर्थ चॅनलवाले काय म्हणणार, आम्हाला स्वामी दिसायला पाहिजे. कारण आपल्याकडे कसं म्हणते ना, मूर्ती पूजा ही अत्यंत योग्य आराधना असं वाटतं लोकांना. तो जो एक शॅडो आहे आणि तो जो एक ऑरा आहे प्रत्येक माणसाच्या, आता मी तुम्हाला बघतोय ना तर तुमच्या पाठीमागे पण मला एक ऑरा दिसतो, मला
ते एक ओरा प्रत्येक माणसाच्या आज आपण जे असंख्य लोक बघतोय त्यांच्या आजूबाजूला तो ओरा आहे, तो ओरा दिसत नसला तरी तो आहे हे लोकांना सांगणारी फिल्म मला करायची. सो होईल स्वामींची इच्छा असेल तर जरूर. आणि आपण म्हणला तसं खूप मुद्दा महत्वाचा आहे की स्वामींच्या वरती जीवनपट किंवा चरित्रात्मक खूप प्रयोग झालेले आहेत, पण स्वामींनी लीलांच्या पलीकडे दिलेला आध्यात्मिक संदेश मात्र गेला नाहीच आहे. तो आम्ही नेहमी म्हणतो की एवढे हजारो लाखो लोक इकडे दर्शनाला येतात आपल्याकडे, आम्ही आपले भारतभर जगभरात केंद्र आहेत, आमच्यासाठी स्वामी समर्थांच्या परंपरेचा प्रचार करावा असं स्वामींनी सांगितलं होतं. म्हणजे बाळप्पा महाराजांना जेव्हा गुरुपीठावर त्यांनी अधिष्ठित केलं तेव्हा त्यांना सांगितलं की धर्म प्रचार करायचा, अध्यात्माचा प्रचार करण्यासाठी ही जागा आपण उभी केलेली आहे आणि ह्याचा जागतिक प्रचार व्हावा म्हणून सांगा. म्हणजे आज अग्निहोत्राचा प्रचार आपण जो करतो तो स्वामी भक्तीचा प्रचार म्हणूनच आपण जगभर करतोय आणि त्याचाच तो पुढचा एक्सटेन्शन आहे. त्यामध्ये आपल्या आपण जसं म्हणलात की मूर्ती पूजे एवढं अध्यात्म असं आपल्या परंपरेतच नाहीये. त्यामुळे माझ्या मागे आजही तुम्ही बघाल काही फोटो नाहीये, माझ्या वडिलांचा एक फोटो आहे फक्त आणि खाली अग्निहोत्राचं पात्र आहे. म्हणजे आपल्यासाठी आमच्या परंपरेमध्ये अशा प्रकारचं जे आपण प्रचलित अध्यात्म म्हणतो त्याला खूप छेद दिला स्वामींनी त्यांच्या सगळ्या जीवन काळामध्ये. आणि तो एक नवा सिद्धांत जो परत जो स्वामी म्हणाले की जो मूळ अध्यात्माचा सिद्धांत होता तो परत आपण मांडायला आम्ही इथं आलेलो आहोत. मला असं वाटतं की आम्ही आपल्याला विनंती करेन त्याचा आपण थोडासा विचार करा कधी की चरित्रात्मक खूप मांडणी झाली स्वामी आले. जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय विचारपेक्षा माझी इतकी वर्ष मी जर स्वामींचं मी अध्याय वाचतोय किंवा पारायण करतोय या सगळ्यामध्ये मला त्यांच्या लीला आणि त्यांचे चमत्कार दाखवण्यामध्ये मला स्वतः ती जी एक बैठक आहे ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की तो मुसलमान जो फकीर आहे तो आल्यानंतर तो विचारतो स्वामी काय आहे असं स्वामींनाच विचारतो आणि स्वामींनी दिलेले उत्तर आणि मग त्याला झालेला साक्षात्कार की सगळं मी नको त्या गोष्टींकडे विचार करण्याचा प्रयत्न करत होतो की कोण आहेत स्वामी. हा जो साक्षात्कार आहे ना हा खूप आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल आहे. ऍब्सोल्युटली. तर ते अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचावं. करेक्ट. लीला चमत्कार या ऑप्शनच्या गोष्टी आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती ना, मी जे मग पहिल्या मुलाखतीत आपण जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट जी सांगितली की एक्झॅक्टली आपल्याकडे संस्कार काय होत आहे, देवाला नमस्कार कर आणि सांग परीक्षेत चांगले मार्क मिळवून दे मी तुला एक किलो मेढे दे, हा विचार बंद करणारी फिल्म माझ्याकडून. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आणि तो मला असं वाटतं की आपल्या म्हणजे आम्ही जो काय अग्निहोत्राचा प्रचार करायला बघतोय ज्या जसं आपण म्हणाला तसा तोच मुद्दा आहे त्याच्यामध्ये की अध्यात्म हा एटीएम मशीन सारखा नाहीये की तुम्हाला अमुक नारळ गेले की तमुक परत येतो वगैरे. हे सगळं आपल्याकडे परंपरांमध्ये नाहीये. किंबहुना जसं मी मागे एका मला इंटरॅक्शन मध्ये म्हणालो होतो की स्वामींच्या कडे आल्यानंतर स्वामी तर तीर्थाटनाला जाऊ द्यायचे नाही कधी की आता इथं आलात ना संपला आता कुठे जाऊ नका काही करू नका आता जे सांगितले ते घरी बसून करा आणि निष्ठेने जीवन आपलं पूर्ण करा हे स्वामी सांगत राहायचे. आणि ते एन्डॉर्स करण्यासाठी लोकांना अनुभव द्यायचे की ते अनुभव देण्यासाठी स्वामी आलेले नव्हते. मूल त्याच्यामधला जो गाभा होता तो सांगण्यासाठी आले होते. ज्यांना अनुभव आले त्यांना कळालं, पण जे वाचतात त्यांना असं वाटतं की तो अनुभव मला का आला नाही अजून, माझ्या बरोबर असा चमत्कार का घडलेला नाही अजून, मला असं काही सुपर नॅचरल का दिसलेलं नाहीये. पण सुपर नॅचरल बघण्यासाठी तुम्ही आलेलाच नाही आधी ते, तुम्ही नॅचरल जीवन जगायला आलेला तिथे, एक मानवी जीवन जगायला आले तर आणि ते परिपूर्णतेने जगायला आलेला ह्याचा कुठेतरी विसर पडतो. आणि तो मला असं वाटतं की रिइंट्रोड्यूस करावा हाच आपल्या पीठाचा प्रयत्न आहे की अरे असं नव्हतं अध्यात्म. समजा जसं मी आता म्हणालो की सरांच्या माध्यमातून तुम्ही हसताना तो अध्यात्म आहे, तो स्वामींना अपेक्षित आध्यात्मिक अनुभव आहे की अरे एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये की तुम्ही चेहऱ्यावरती हसू आहे तुमच्या. म्हणजे महाराजांचं एक वाक्य आहे की कसं असावं आत्मनं किती जरी क्लेश असला तरी असं म्हणायचे की उपास म्हणाल की उपास कसा करा की स्वच्छ आंघोळ करा छान भांग पाडा आणि तोंडात सुपारी ठेवा. लोकांना वाटलं पाहिजे की पोट भरून जेवून आलाय आता म्हणून. लोकांना दाखवण्यासाठी तुमचे इमोशन नसावेत, ते आतमध्ये तुमच्या असावेत आणि तुमचा इनर बेअरिंग खूप स्ट्रॉंग असावा असा तो एक अध्यात्माची बैठक आपल्या अक्कलकोटची आहे. तर ते तुम्ही मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या आत्ताच्या सगळ्या कथनामधून जगून दाखवताय असं लोकांसमोर दिसतंय आणि ते दाखवावं अशी ह्या सगळ्या चर्चेचा म्हणजे त्याचा पार्श्वभूमीच ती आहे की लोक जे खूप मोठे होतात लोकांना असं वाटतं की अरे किती ग्लॅमरस लाईफ असेल त्यांचं, किती आनंदात मजेत आता बसून असतील, लॉकडाऊन मध्ये आम्ही त्रस्त आहोत पण ते मजेत असतील असं नसतं. सगळेच त्या इमोशन मधून जात असतात पण कुठेतरी एक जीवनामध्ये
स्थिरता असते, एक अँकर असतो, तो आपल्याला जागेवर आणतो परत परत. आणि ते अक्कलकोटचं, स्वामींचं, अध्यात्माचं, अग्निहोत्राचा संदेश आहे असं लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि ते आपल्या माध्यमातून पोहोचवावं अशी माझी अपेक्षा होती. आम्ही भाषणं देतच राहतो, आम्ही खूप कार्यक्रम घेत राहतो, पण मला असं वाटलं की ह्या या काळामध्ये आपल्याकडून ते यावं. कारण आम्ही सांगणे आणि एखाद्याने जगून दाखवणे ह्याच्यात खूप फरक पडतो. आणि आपण खूप सुंदर सांगितलं, आतापर्यंत जितकं काही सांगितलं ते मला असं वाटतं की जोपून बघे त्याच्यानंतर बघतील हा कार्यक्रम, त्यांना नक्कीच एक उमेद वाटेल जीवनामध्ये की अरे जसं शिंदे सरांना वाटलं तसं माझ्या जीवनामध्ये मी ग्राफ बघतोय वर खाली होताना, पण जसं त्यांनी एक स्थिरता ठेवली तसं मी जर ठेवलं तर मलाही जीवन परिपूर्ण झाल्याचा भाव मिळेल. आणि भक्तीचा, श्रद्धेचा, अध्यात्माचा तो जो एक पाया रचला आहे त्याच्यावरती आपलंही जीवन उभं राहावं अशी ती एक भूमिका घेऊनच हा कार्यक्रम आपण रचला होता. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आत्ताच्या कार्यक्रमामध्ये अनेक आपण असे विचार मांडले जे खूप महत्वाचे आहेत आत्ताच्या काळात. आणि नुसतं आत्ताच्या काळातच असं नाही, येणाऱ्या काळामध्ये देखील ते ऐकत राहावेत, लोकांनी ग्रहण करत राहावेत. आपल्याला मी शेवटच विचार की शेवटचा काही एक पार्टिंग संदेश द्याल लोकांना काही. नाही, मला तुम्ही सांगितलेली ती गोष्ट मला खूप, ती लाईन खूप आवडली. आणि मला स्वतः असं वाटलं की स्वामींचं मंदिर हे एटीएम नाही, स्वामींचं मंदिर हे खरंच फिक्स्ड डिपॉझिट ठेवण्याचं साधन आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं जे फिक्स्ड डिपॉझिट आहे ते स्वामींच्या पायी ठेवा. स्वामींकडे एटीएम म्हणून बघू नका की तुम्ही कार्ड स्वाईप कराल, पिन नंबर टाकाल आणि स्वामी एक एक गोष्ट देतात. आणि एक तुमचे अग्निहोत्राचं जे एक काम सुरू आहे त्या प्रसारामध्ये माझी कुठेही तुम्हाला मदत लागेल, खरं तर मी कोण मदत करणार, पण तुम्हाला स्वतःला असं वाटलं की केदार शिंदे येऊन काही गोष्टी बोलू शकतात, त्याच्याने खूप काही होऊ शकतं, तर कधीही हाक मारा. कारण माझं स्वतःचं मत काय म्हणते ना की मी नेहमी विचार करतो आजूबाजूला की तुमचा माझा संपर्क नाहीये, तुम्ही कोण मला माहिती नव्हतं. कदाचित मी कोण हे तुम्हाला फक्त चित्रामध्ये दिसलं असेल किंवा माझ्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात दिसलं असेल, पण आज ही जी भेट झाली ना ही कुठेला कुठेतरी एक स्वामींनी ठरवलेली गोष्ट होती. तर मग स्वामी भक्त हे कनेक्ट होत राहतात एकमेकांचे आणि ते असे अचानक होतात, ते ठरवून नाही. त्यामुळे तुमच्या कामामध्ये माझी काहीही मदत लागली तर प्लीज तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आणि मी लोकांना हेच सांगण्याचा प्रयत्न करीन की स्वामी तुम्हाला नतमस्तक होण्याचं स्थान देतात, तुम्हाला तुमची सुख दुःख मांडण्याचं एक स्थान देतात. तुम्ही त्या तो दगडाला शेंदूर फासलेला देव नाही, त्यामुळे श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवा, एवढंच माझं. फार सुंदर सर, फार छान. आणि आपण खूप मोठा विचार मांडलात की आपण या कार्यामध्ये सम्मिलित आहात, आपल्या सगळ्या गुरुबंधूंनी एकत्र येऊनच हे काम मोठं करायचंय. कारण स्वामींची इच्छा आहे की जगभर शेवटच्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवा असं स्वामी म्हणाले होते. आणि गेल्या 70-75 वर्षांमध्ये आपण आजपर्यंत 60-65 देशांमध्ये पोहोचू शकलोय, असंख्य लोक अग्निहोत्र करतायत. आणि आपल्यासारखे प्रतिभावंत लोक जर बरोबर असतील तर हे काम फार सहज आणि मोठं करता येण्यासारखं आहे. तर आपण हा वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि त्याही पेक्षा जास्त आपण जे विचार मांडलेत ते खूपच मौलिक आहेत असं मला वाटलं की हे सगळं मी कुठल्या तरी प्रवचन कधी देत नाही पण भाषणात सांगितलं असतं, पण शेवटी ते काय वाटतं कोणीतरी भाषण देणे आणि कोणीतरी माझ्या जीवनातला अनुभव सांगण्याचा जो फरक पडतो तो खूप मोठा फरक आहे. आणि आपल्यासारखे की जेव्हा एखादे कला क्षेत्रातले लोक मांडू शकतात त्यांची मांडणीची जी पद्धत असते ती लोकांना हृदयामध्ये खोलवर जाऊ शकते. त्यामुळे आपण ह्या विचारांच्या माध्यमातून लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि जीवनामध्ये परिवर्तन विचारांचं करावं असं मी त्यांना एक आवाहन करीत. आणि हा वेळ दिल्याबद्दल, ही माहिती सांगितल्याबद्दल आणि कार्यामध्ये सम्मिलित झाल्याबद्दल आपले मी धन्यवाद देतो सर. थँक्यू. नमस्कार.